राजेंद्र मायनाळ लिखित महातपस्वी श्रीकुमार स्वामी जीवन आणि कार्य ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलंय आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ आयोजित पपू महातपस्वी तपस्वी श्री कुमार स्वामीजींच्या एकशे चौदाव्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रकाशन आणि वार्षिक स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात राजेंद्र मायनाळ लिखित महातपस्वी श्री कुमार स्वामी जीवन आणि कार्य या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या शुभ हस्ते झालं या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की महातपस्वी कुमारस्वामीजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग समजून सांगणारे योगी होते तसेच माझ्या वडिलांसोबत कुमार स्वामीजींचं दर्शन मला लाभलं त्यांना हाताचं चा फ्रॅक्चर झालं होतं म्हणून स्वामीजींकडून आशीर्वाद प्राप्त झाला आणि वडिलांचं दुखणं तात्काळ कमी झालं असा अनुभव या प्रसंगी त्यांनी सांगितला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर माधवी रायते निवृत्त अधिष्ठाता अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या हा ग्रंथ मी पूर्णपणे वाचलेला आहे खूप सुंदर रीतीनं स्वामींचं चरित्राचं यामध्ये वर्णन केलेलं आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करायला हवी ज्ञानेश्वरांच्या अनेक ओबींचा आधार घेत संतांच्या शिकवणीचा मतितार्थ त्यांनी सांगितला त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीयुक्त विश्वनाथ चाकोते माजी आमदार आणि ऍडव्होकेट किरण कणाळे ज्येष्ठ विधीज्ञ यांची समायोजित भाषणं झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत आणि प्रास्ताविक करताना राजेंद्र मायनाळ ग्रंथलेखक यांनी स्वामीजींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आणि ग्रंथाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापिका मधुरीताई वडापूरकर यांच्या भक्तीगीतानं करण्यात आली तदनंतर मान्यवर अतिथीगड यांच्या हस्ते स्त्रींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ लक्ष्मीकांत दामा यांचाही सत्कार यावेळी शाल आणि पुष्पहार देऊन राजेंद्र मायनाळ संस्थेचे अध्यक्ष यांनी केला नीलकंटप्पा कोनापुरे उपाध्यक्ष यांच्या हस्ते श्री विश्वनाथ चाकोते माजी आमदार यांचा सत्कार शाल आणि पुष्पहार देऊन करण्यात आला तसेच ऍडव्होकेट किरण कनाळे यांचा सत्कार संस्थेचे सचिव बाबासाहेब कुलकर्णी यांनी केला या अध्यक्षस्थानी असलेल्या माननीय डॉक्टर माधवी रायते यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त श्रीमती प्रतिभा कर यांच्याकडून करण्यात आला यावेळी रमेश चौगुले विश्वस्त आणि सेवानिवृत्त उप अभियंता सुरेश पवार उद्योजक बाळासाहेब नष्टे उद्योजक यशवंत चिकल्ली लक्ष्मण तल्लीकर मधुराताई वडापूरकर गंगाबाई कुद्री बसवराज स्वामी राजू मासाळे महेश नरोनी राहुल दसाडे आदी मान्यवरांचा त्यांच्या योगदानाबद्दलही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नागनाथ चौगुले यांनी केलं तर आभार प्रदर्शन विश्वनाथ मेहते यांनी केले सामूहिक मंगल आरतीनं या महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी महाप्रसादाची सोय सुद्धा करण्यात आली होती